पंकजा मुंडे भाजप सोडणार पक्षातील ते करण अर्जुन कोण तिथे फडणवीस असतात तिथे मुंडे का मारतात दांडी अखेर मुंडेंची मनातील खदखद खट आली समोर चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजू सावरली तरी सुद्धा उभी जनता जाणते की मुंडे अस्वस्थ नेमकं घडलंय का हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे पंकजा मुंडे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून मुंडेंना भाजपनं सतत डावललेलं आहे पक्षात संधी दिली गेली नाही देवेंद्र फडणवीस गेल्या काही महिन्यात दोन वेळा मराठवाड्यात गेले मात्र दोन्ही वेळेला पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे औरंगाबाद दौऱ्यावर होते त्यावेळी देखील पंकजा मुंडे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आलं या सगळ्या चर्चांवर मुंडे खुलासा केला आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये असा इशाराच मुंडे यांनी दिला मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा होत्या पण त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्यात भाजपच्या कुशीतील वाढलेली मी खरी-खुरी खरीखुरी कार्यकर्ता भाजप आणि मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही असं म्हणत त्यांनी नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय मुंडे यांनी पक्षात नाराज असल्याचं म्हटलं असलं तरी पुढे एक महत्वाचं विधान केलंय ते म्हणजे बीड जिल्ह्याच्या मतांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठा फरक पडतो सत्तेतील मंत्र्यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावं अशी अपेक्षा आहे आज माझ्याकडे कोणतंही पद नाही इथेच त्यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या नाराजी बोलून दाखवली त्यानंतर महाभारतातल्या युद्धातील करण अर्जुन यांच्या रथाचं उदाहरण दिलं त्यामुळे पक्षातील आता ते करण अर्जुन नेमके कोण असा सवाल उपस्थित होतो मुंडे यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांना सध्या तरी पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजप पक्ष म्हणजे एक व्यक्ती नाही तर ती एक संस्था आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला मी पक्षाच्या सर्व प्रोटोकॉलचं पालन करते आता मुंडे किती दिवस पक्षाच्या प्रोटोकॉलचं पालन करणार पक्षानं संधीच दिली नाही तर काम कुठून करणार मुंडे भाजपात खरंच नाराज नाहीत का जर नाराज नसतील तर अप्रत्यक्षरित्या भाजपवर नाराज असल्याची केलेली विधानं नेमकी काय सांगून जात पक्षातील ते करण अर्जुन नेमकं कोण समजायचं काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका हारामध्ये दोघांना सामावून घेतलं आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना मोठेपणा दिला म्हणून पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना असं वाटतं लागलंय का की भाजपामध्ये आपलं स्थान जे आहे ते घट्ट आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्तवा मुद्दाविषयी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब जय महाराष्ट्र